काही साधकांचे अनुभव मी तुम्हाला आज ऐकवणार आहे. तुम्ही ते नक्की ऐका. त्यांच्या डोळ्यांमधला विश्वास, त्यांना आलेले अनुभव, ज्ञानयोगातून त्यांचं बदललेलं जीवन, त्यांचं प्रफुल्लित मन, रोगमुक्त अवस्था, हे नक्कीच तुम्हाला सुद्धा प्रेरणा देणार आहे. कारण ज्ञानयोग ध्यान शिबिर म्हणजे करोडो लोकांसाठी एक दीपस्तंभ आहे. आणि संभाजीनगर इथून 15 किलोमीटर अंतरावरती पैठण रोडला जे 12 एकर परिसरात चैतन्यवन आहे, ते चैतन्यवन म्हणजे आरोग्याचं माहेर घर आहे. 6 दिवसाच्या निवासी शिबिरामध्ये ज्यावेळेस लोक येतात, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक, वैचारिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक या सर्व पातळीवरती एका सकारात्मक ऊर्जेसोबत ते जोडल्या जातात, त्यांची शुद्धी होते. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या पॉझिटिव्ह एनर्जीसोबत जोडल्या जातात तेव्हा तुम्ही राहिलेलेच नसतात. तुमच्यात एक नवीन आशेचा किरण, एक नवीन उल्हास, एक नवीन ऊर्जा, एक नवीन सकारात्मकता आणि परमेश्वराशी जोडल्या गेल्याच्या नंतर जे आयुष्यातले चमत्कार होतात ते तुम्ही अनुभवत आनंदात जीवन जगतात. प्रत्यक्षण तुमच्यासाठी महोत्सव होतो, उत्सव होतो आणि आयुष्यातली उदासी संपून, आयुष्यातलं नैराश्य संपून जीवनामध्ये एक वसंत फुलतो आणि एक नवीन पालवी आपल्या मनाला फुटते ज्याच्यातून माझ्यासोबत माझा परमात्मा आहे याची जाणीव आपल्याला होते. नक्कीच या प्रत्येक साधकाचे अनुभव तुम्ही ऐका, तुम्हाला नक्कीच खूपच प्रेरणा मिळणार आहे. ऐकूयात आपण साधकांचे अनुभव. जय गुरुदेव माऊलीजी. माऊलीजी, हा व्हिडिओ मी बनवतो आहे कारण का मला माझा अनुभव तुमच्यावर शेअर करायचा होता. मेसेज मधून शेअर करण्यापेक्षा मला असं वाटलं की मी पर्सनली व्हिडिओमध्ये माझा पर्सनली जो अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा, कारण का त्या माझ्या फिलिंग्स मला तुमच्यापर्यंत तुम्हाला पोचवायचे आहेत. आणि मला असं वाटेल की मी तुमच्याशी पर्सनली समोरासमोर बसून बोलतो आहे. माऊली, जेव्हापासून मी ज्ञानयोग जॉईन केलेला आहे तेव्हापासून मला एक अनुभूती वारंवार येते, ती म्हणजे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मी नेहमी तुम्हाला बोलत आलो की माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्या मेसेजमध्ये नेहमी असतं. आणि खरोखर ही अनुभूती मला आज आलेली आहे. नेहमी प्रत्येक वेळेसच येते. मागच्या वर्षी मी सांगितल्याप्रमाणे मी असाच एक व्हिडिओ सेंड केला होता. मागच्या वर्षी माझा जो एलर्जेटिक असल्यामुळे मी अनुभव शेअर केला होता. ॲक्च्युली मागच्या वेळेस माझा तो 80% बरा झाला होता. यावर्षी तो मला असं वाटते 100% बरा झालेला आहे, कारण आता पावसाळा संपत आला आणि कुठल्याही प्रकारचं मी औषध आणि कुठल्याही प्रकारचे इनहेलर मी आजपर्यंत घेतलेले नाही आहेत. ज्ञानयोग जॉईन केल्यापासून आरोग्याविषयीच्या तक्रारी दूर झालेल्याच आहेत माझ्या किंवा आमच्या परिवाराच्या. त्याच्या पलीकडे जाऊन काही मला आज एक असा अनुभव शेअर करायचा आहे तो ज्याचा आनंद आज गगनात मावत नाही आहे माझ्या. आणि ते माऊलीजी फक्त शक्य झाले तुमच्यामुळे. माऊली, 2 महिन्यापूर्वी तुम्ही मला एक मेसेज केला होता की, आणि मी जेव्हा जूनमध्ये शिबिराला आलो होतो तेव्हा मला पर्सनली येऊन तुम्ही भेटून मला बोललं होतं की प्रियजी तुम्हाला एक खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. आणि माऊलीजी, आज साक्षात तुमच्या आशीर्वादाने तुमचा शब्द खरा ठरलेला आहे. मला आज ही वर्क ऑर्डर आहे, मला ते कॅमेरामध्ये क्लिअर दिसणार नाही, उलटी दिसेल ती. मला ही कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे 20 माळ्याच्या बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट आहे माऊलीजी. आणि आजपर्यंत मी एवढ्या अमाऊंटचं काम माझ्या लाईफमध्ये केलेलं नाही आहे. आज तुमच्या शब्दामुळे कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे. या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे 6,66,00,000 रुपये. एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट आज माझ्या आयुष्यामध्ये माझ्या कंपनीला मिळालेलं आहे. आमची पार्टनरशिप फॉर्म आहे आणि हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे माऊली. फक्त आणि फक्त एकच ध्यान प्राणायाम. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ध्यान, तुम्ही नेहमीच सांगतात की ध्यान प्राणायाम ह्यामुळे शारीरिक व्याधी एक दूर होतील सुद्धा, पण तुम्ही सांगितलेली जीवनशैली म्हणजेच काय, पॉझिटिव्ह विचार करणे. प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह विचार, कुठलीही परिस्थिती येऊ पॉझिटिव्ह विचार आपला सोडायचा नाही. पर माझ्यासोबत माझा परमेश्वर आहे हे सतत बोलत राहणे, दिवसभर स्माईल ठेवणे, या सगळ्या गोष्टी माऊलीजी मी तुमच्या फॉलो करतो. आणि माहीत नाही पण आज ह्याचंच मला रिझल्ट मिळालेला आहे, हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे माऊलीजी. हा संदेश मला तुमच्यावर पाठवायचा होता. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा. माझ्याकडून काय चुकी होत असतील तरीसुद्धा माफ करा. मी तुमच्या प्रती आणि परमेश्वराच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो की मला माझ्या आयुष्यामध्ये एवढे माझे गुरु चांगले असे गुरु लाभले मला. आणि असे गुरु लाभणे हे एक माझ्यासाठी नशिबाचंच, म्हणजे माझं नशीबच चांगलं आहे मी असं म्हणेन. परमेश्वराचे सुद्धा आभार मानतो आणि परमेश्वरीसुद्धा कृतज्ञता व्यक्त करतो की मला हे काम मिळालं. आणि परमेश्वरासोबत मी परमेश्वरीचे पण आभार कृतज्ञता व्यक्त करतो तिच्यासोबत, कारण का माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती माझ्या सोबत असते.
जय गुरुदेव माऊली, मला एवढं शेअर करायचं होतं, काही चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद. जय गुरुदेव माऊलीचे. मी शोभा थोरात, कल्याण. मी 2023 पासून सत्संगाची जोडलेली आहे. 2023 जानेवारीपासून मी जवळजवळ मे महिन्यापर्यंत नुसती सत्संग ऐकून एवढी पॉझिटिव्ह बनले की मी त्याच्यानंतर गोपाळ काला चालू केला. नंतर साधना 1 ऑगस्टपासून मी साधना सुरू केली आणि 1 ऑगस्ट ते नोव्हेंबर डिसेंबरला मी शिबिर केलं, 9 डिसेंबर 2023. आणि गोपाळ काला चालू केल्यानंतर मी जवळजवळ रोज साधना 3 महिन्याच्या नंतर मी गोळ्या सोडायचा प्रयत्न केला. पण ज्या दिवशी मी विचार केला मला गोळ्या सोडायच्या आहे, त्याच दिवशी म्हणजे 30 ऑक्टोबरला माऊलीजींचा सत्संग झाला. त्या सत्संगात माऊलीजींनी सांगितलं की जर गोळ्यांचा कारखाना बंदच झाला तर तुम्ही काय कराल. तर मग त्या दिवशी मी ठरवलं आणि 1 नोव्हेंबर 2023 मी जी गोळी सोडली तर आजपर्यंत, आज सप्टेंबर 3 तारीख आहे 2024, आत्तापर्यंत मी बीपीची, माझी डिप्रेशनची ना, माझी संधिवाताची ह्या सर्व गोळ्या सोडून दिल्या. पण माऊलीजी सांगतात ना, तुम्ही आधी करून बघा मग विश्वास नसेल तर. पण तसं नाही, पण मी एवढी माऊली मैं झाली तसं मला खूप नेगेटिव्ह विचारांची सवय होती. मला खूप राग यायचा, चिडचिड व्हायचं. विशेष म्हणजे मला दिवसातून 8-9 वेळेस चहा लागायचा. आता तो चहा बंद झाला आणि आता एवढी आनंदी आहे, माझा संधिवात पूर्ण गेला आणि खूप खुश आहे आणि आनंदी आहे. रोज साधनेत मी 5 वाजताच मोबाईल चालू करून ठेवते, कधी साधना सुरू होते आणि आनंदी आनंद. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी अशोक देशपांडे, संभाजीनगरहून. मागील 2.5 वर्षापूर्वी मी ज्ञानयोग ध्यान शिबिर केलं. निवासी शिबिर केल्यापासून माझ्या जीवनामध्ये खूप फरक आला. मला अगोदर शुगरचा प्रॉब्लेम होता आणि शिबिर करताना माऊलीजींनी ज्या काही गोष्टी आम्हाला शिकवल्या की आपला आहार, विचार आणि रोजची साधना हे केल्यामुळे काय फरक पडतो हे सगळं शिकवल्यानंतर मी हे सगळं केलं. त्यानंतर मला व्यसन पण होतं, चहा प्यायचो मी, तंबाखू खायचो, गुटखा खायचो आणि चिडचिडेपणा पण खूप होता. नात्यामध्ये तणाव, घरामध्ये तणाव, या सगळ्या गोष्टी होत्या. अगोदर मी शिबिर केलं. खरं म्हणजे मला परमेश्वराचं खूपच पहिल्यापासूनच परमेश्वराचं करण्याचा नाद होता आणि मी बरेच साईचरित्र असो किंवा गुरुचरित्र असो याचे पारायण केले. त्या पारायणामध्ये मला असं माहीत होतं की मला दत्तगुरू कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मिळणार आहेत. तर मी असं समजतो की त्या पारायणाचं फलित म्हणजेच मला आपले परमपूज्य माऊलीजी मिळाले आणि आज जीवन म्हणजे एकदम खुशम खुश झालं. आज मागच्या 2.5 वर्षापासून मी कशाचीच गोळी घेतली नाही. शुगर माझी नॉर्मल लेवलला आहे आणि कुठलंही मला व्हायरल इन्फेक्शन नाही आणि ताप, सर्दी, पडसं कशाचीच गोळी घ्यायचं काम नाही पडलं. खरं म्हणजे माझं सगळं जीवनच बदलून गेलं आणि व्यसन तर त्याच वेळेस माझं सुटलं. आता मला कशाचं व्यसन नाही, मी चहा घेत नाही, तंबाखू खात नाही, 2.5 वर्षापासून म्हणजे काहीही व्यसन नाही आणि ते करण्याची काही आवश्यकताही वाटत नाही. मन एकदम शांत झालं, कोणाबद्दलही मला राग येत नाही आणि जे नातेसंबंध समजा खराब झाले होते ते सगळे व्यवस्थित झाले, प्रेमभाव निर्माण झाला. असं वाटतं नेहमी नेहमी माऊलीजींच्या सान्निध्यात राहावं, माऊलीजींसोबत राहावं. त्यांनी आपलं जीवन खूपच अजून म्हणजे नुसतं माऊलीजींना पाहिलं तरी खूप आनंद वाटतो, मजा वाटते. त्यांच्यामध्ये एक काहीतरी परमेश्वरी तत्व आहे असं मला वाटतं. त्याशिवाय इतक्या लोकांना इतका प्रभाव आणि इतकं जीवन सगळ्यांचं बदलून जातं. खरंच मी तर प्रत्येकाला सांगत असतो की सगळ्यांनी हे शिबिर करावं आणि स्वतः अनुभव घ्यावा, कारण अनुभव हीच खात्री असती. मी माझ्या सगळ्या नातेवाईकांना हे सांगत राहतो नेहमी नेहमी की बाबा तुम्ही शिबिर करा, शिबिर करा. पण ज्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे ना तोच माऊलीजीपर्यंत पोहोचतो, हाही मला विश्वास आहे. आणि माऊलीजी जे कार्य करतायत ना, खरोखरच जगामध्ये ना कोणीच इतकं करत नाही. आई वडिलांशिवाय इतकं प्रेमाने, तळमळीने कोणीही कोणाला समजावून सांगत नाही जे माऊलीजी सांगतात. तुम्ही पण सर्वांनी शिबिर करावं, मी सर्वांना विनंती. जय गुरु. जय गुरुदेव माऊलीजी. मी 2 वर्ष ज्ञानयोगाशी आणि माऊलीजींच्या विचारांसोबत आहे. तेव्हापासून मी मनाने हळवी होते, ती आता स्ट्रॉंग झाली आहे. डिप्रेशनमधून पूर्ण बाहेर पडली आहे आणि आता आनंदाने जगत आहे. आणि किती सोपं आहे आनंदाने जगणं हे आता मला कळलंय. धन्यवाद माऊलीजी, कोटी कोटी प्रणाम माऊलीजी. जय गुरुदेव. मी वसंतराव मारिकाटे, राहणार बीड. गेली 6 वर्षे झाले, एकदम आनंदी आहे आणि शुगर बीपीच्या गोळ्या होत्या त्या सगळ्या बंद झालेल्या आहेत असा माझा अनुभव आहे. जय गुरुदेव. मी वंदना थोरात, राहणार ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर मी ज्ञानयोगाशी कशा प्रकारे जोडले गेले ते पहिल्यांदा तुम्हाला सांगते.
तर मी असंच मोबाईलवर युट्यूबवर काहीतरी पाहत होते आणि बघता बघता मला माऊलीजींचा एक सत्संग दिसला की पसायदानाचा अर्थ, आणि पसायदानाचा अर्थ म्हणून मी त्याच्यावर क्लिक केलं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मला तो अगदी माऊलीजी सांगतात की इन्स्टंटचा जमाना आहे, त्याप्रकारे माझी थोडीशी अवस्था झाली की मला थोडंसं बोर झाल्यासारखं वाटलं की आता मी बंद करून टाकीन. पण मी भांडे घासत होते, माझे हात साबणाचे होते, म्हटलं चला हात हे क्लीन झाले की त्याच्यानंतर मी व्हिडिओ बंद करीन. पण तोपर्यंत मला इतकी लिंक लागली की 1 तास 16 मिनिटाचा व्हिडिओ संपेपर्यंत माझ्या डोळ्याचं पाणी तुटलं नाही. एवढं सुंदर माऊलीजींनी त्याचं विश्लेषण करून सांगितलं की म्हणजे पसायदान आपण फक्त म्हणतो, आपली फक्त घोकंपट्टी पाठांतरी कुठल्याही गोष्टीचं, पण त्याच्यामागचं रहस्य आपल्याला माहिती नसतं. आणि ते माऊलीजींनी खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलं, इतकं चांगल्या प्रकारे सांगितलं की ते पूर्ण माझ्या मनावर बिंबवल्या गेलं. आणि त्याच्यानंतर मग मला तो छंद लागला. आणि मग मला ते जसं माऊलीजी सांगतात ना की एक गोष्ट जर तुम्ही सर्च केली तर पुढे पुढे तीच येत राहते, आणि मला तशा प्रकारे माऊलीजींचे पुढचे व्हिडिओ मिळत गेले आणि मी ते सतत व्हिडिओ ऐकत राहिले. त्याच्यानंतर त्याच्या खाली नंबर यायचे, फोन करू की नको करू की नको. पण मी एक दिवस ट्राय केलं आणि सूर्यभान गुरुजींना तो नंबर लागला, फोन लागला, तर त्यांनी फोन उचलला. तर म्हटलं मी असं सत्संगामधून हा तुमचा नंबर घेतलेला आहे. तर मग त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, त्यांनी मला सकाळच्या साधनेची लिंक दिली, गोपाळकालेची व्हिडिओ पाठवले, त्यांनी खूप अनेक प्रकारचे मला व्हिडिओ पाठवले. आणि त्याच्यानंतर मी हळूहळू साधना चालू केली. मला साधना करता येत नव्हती कारण माझी उभं राहण्याची कॅपॅसिटीच नव्हती, तरीही मी प्रयत्न करायची पुढे उभं राहायचा. जेवढं मला शक्य होईल ते तिथपर्यंत मी उभी राहायची आणि करण्याचा प्रयत्न करायची. आणि हळूहळू मी साधना करायला लागली, गोपाळकाला खायला सुरुवात केली. आणि असं करता करता माझी कधी साधना व्हायची कधी नाही व्हायची. तर अशा प्रकारे मला जवळजवळ 99% म्हणजे बऱ्यापैकी असं जाणवलं की मी क्लिअर होती. आणि त्याच्यानंतर मी 2021 पासून तर 2023 पर्यंत साधना आणि गोपाळकाला, आणि 2023 मध्ये 8 जुलै 2023 मी चैतन्यवनातलं पहिलं शिबिर केलं. आणि ज्यावेळेस मी पहिलं शिबिर केलं की प्रत्यक्षात परमेश्वराचं दर्शन झालं मला. तिथं प्रत्यक्षात ज्यावेळेस माऊलीजींचं दर्शन झालं त्यावेळेस मी स्वतःला पूर्णपणे विसरून गेले. आणि माझ्यामधले खरोखर तर सगळे आजार म्हणजे सगळं काही आहे ते अगदी मी तिथं सोडून दिलं. आणि तेव्हापासून 8 जुलै 2023 पासून मी कुठल्याही प्रकारची गोळी खाल्लेली नाही, कुठल्याही प्रकारचं औषध खाल्लेलं नाही, आणि डॉक्टरकडेही गेले नाही. मला गरजच पडली नाही की माझे माऊलीचीच मला अगदी माझी आई माझे डॉक्टर म्हणजे जगातलं जे काही आहे सगळं काही मला माझ्या माऊलीजींमध्ये भेटलं. आणि तिथपासून तर मी अगदी दवाखाना बंद केला. तर त्याच्या अगोदर मला मी जवळजवळ 15 वर्ष मला हे दवाखान्याचा प्रकार चालू होता. चक्कर येणं म्हणजे बेशुद्ध होऊन पडायची, हातापायांना मुंग्या यायच्या, गुडघे दुखायचे, गुडघ्यांनी उठता बसता यायचं नाही, पायपासून बसायची, जेवायला पण मला मांडी घालून बसता आलं नाही, मला मोकळं कधी चालता आलं नाही, मी भिंतीला धरून चालायची, मी केव्हाही बेशुद्ध होऊन पडायची चक्कर येऊन. तर मला कुठल्याही प्रकारचा आवाज सहन होत नव्हता, मला फोनवर बोलणं सुद्धा शक्य, कुणाचाही फोन आला तर मी सांगायची मला बोलायला जमत नाही, आणि मी बोलता बोलता बेशुद्ध होऊन पडायची. त्याच्यामुळे मी जास्त करून कोणाचा फोन पण घेत नव्हते. आणि घरात लहान लहान मुलं होते, अगदी त्यांना पायात पैंजण घालायला सुद्धा परमिशन नव्हती, कारण तो आवाज ऐकला तरी पण मला चक्कर यायची, तरी पण मी बेशुद्ध होऊन पडायची. त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी माझ्या पूर्ण तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तुमच्या ब्रेनची नस दबलेली आहे आणि त्याचं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. त्याच्यानंतर त्यांनी मला दाखवलं होतं ते चेकिंग करताना मणक्याचं की तुमच्या हे मणक्याचं हाडाचं क्रॉस झालेलं आहे आणि त्याचं सुद्धा ऑपरेशन करावं लागेल. आणि ज्यावेळेस मणक्याचं ऑपरेशन सांगितलं त्यावेळेस काही नाही वाटलं मला, पण नंतर जेव्हा डॉक्टरांनी ब्रेनचं ऑपरेशन करावं लागेल हे सांगितलं त्यावेळेस मात्र मी पूर्ण खचून गेले. आणि मी मनाशी विचार केला की मला आता जगायचंच नाही, माझ्या जगण्यात काही अर्थच राहिलेला नाही. म्हणजे अगदी मी किती काही वेळेस असा आत्महत्येचा विचार केला की असं नदीच्या कडेने चालले असन, कुठं विहिरीच्या कडेने चालले असन, कुठं रेल्वेच्या कडेने चालले असन, तर मला असं म्हणजे इतकं मनात यायचं का नाही मी आता उडी टाकून देणार आहे, मला जगायचंच नाही, मला जगण्यात काही अर्थच नाही. पण ज्यावेळेस मला हे सगळं माऊलीजींचा व्हिडिओ भेटला किंवा सगळं काही ऐकायला भेटलं त्यावेळेस मी अगदी इतकी स्वतःला सावर, म्हणजे माऊलीजींनी मला इतकं त्याच्यातून अगदी आल्लूत फुलपाखरासारखं बाहेर काढलेलं आहे की हे शब्दात नाही वर्णन करू शकत की माझ्या माऊलीजींनी मला काय दिलेलं आहे. आणि हे फक्त माऊलीजींमुळेच होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी दररोजची साधना आणि गोपाळकाला आणि सतत माऊलीजींचे विचार हे डोक्यात असणं गरजेचं आहे की सतत सत्संग ऐका, माऊलीजींच्या सहवासात राहा, माऊलीजींचा ज्ञानयोग गोपाळकाला खा, माऊलीजींची दररोजची साधना करा. साधनेसाठी भले समोर कोणीही असू दे, कुणीही साधना घेऊ दे, पण माझ्यासमोर माझे माऊलीजीच आहे आणि माझे माऊलीजीच माझ्याकडून हे करून घेतात. आणि मी सगळ्यांना हेच सांगेन की खरंच तुम्हाला जर आनंदी जीवन जगायचं असेल तर सगळ्यांनी ज्ञानयोग गोपाळकाला खा, दररोजची साधना करा, माऊलीजींचा सत्संग ऐका, आणि शक्य झालं तर चैतन्यवनातलं 6 दिवसाचं निवासी शिबिर करा. आणि ह्यापासूनच मी खूप आनंदी, खूप उत्साही आणि खूप आनंदी जीवन जगत आहे. तर सगळ्यांनी असंच जगावं हीच माझी अपेक्षा आहे. आणि हे फक्त माऊलीजीच करू शकतात. माऊलीजी तुमच्या चरणी अगदी शतशहा नमन. जय गुरुदेव माऊलीजी.
जय गुरुदेव. जय गुरु माऊलीजी. मी संगीता अनिरुद्ध विळदकर, राहणार नाशिक. ज्ञानयोगाशी 2021 पासून जोडले गेले आहे आणि जीवनामध्ये आता आमूलाग्र बदल झालेला आहे. रोजचे सत्संग आणि माऊलीजींचे विचार ऐकून रोजचा दिवस नवीन छान जगत आहे. सगळ्या संकटांना धैर्याने तोंड देत आहे. असे शक्ती आणि ऊर्जा मला सतत माऊलीजींमुळे मिळत राहावं हीच माझी सदैव प्रार्थना. सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे. जय गुरुदेव. जय जय गुरुदेव. माऊलीजी, मी निवृत्ती मंडळी डोंबिवलीवरून बोलतो आहे. मी जेव्हापासून ज्ञानयोगाशी जोडलं गेलो तेव्हापासून खूपच सारे बदल माझ्यामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, घरामध्ये सगळे खूप सारे बदल, चांगले बदल घडले. दुसरं मला माऊलीजी सांगायचं, परवाच्या दिवशीचंच उदाहरण सांगायचं. परवा आम्ही पंढरपूरला गेलो होतो. ट्रेनचं रिझर्वेशन केलेलं पण तिकीट कन्फर्म झालं नव्हतं, आर ए सी होतं. आम्ही संध्याकाळी गाडी पकडली. आर ए सी असल्यामुळे आम्ही 2 फॅमिली होतो, 8 जण होतो आणि सीट 4च मिळाली होती. विचार केलेला हरकत नाही, आपल्याला पांडुरंगाला भेटायला जायचे, आपण ॲडजस्ट करून जाऊया. गाडी बसलो, त्यानंतर टी सी आले. 5 मिनिटात पुढच्या टी सी आले. टी सीने तिकीट विचारलं, तिकीट दाखवलं त्यांना. ते बोलले आर ए सी तुमचं. 5 मिनिटात त्यांनी आम्हाला दुसरी सीट अवेलेबल करून दिली लगेच. ते माऊलीजींच्या रूपाने आम्हाला आले तिथे आणि 5 मिनिटात पुढचे आम्हाला सर्वांनाही सीट अवेलेबल करून दिली. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढचा प्रवास अगदी सुंदर झाला. माहीत नव्हतं कुठून कसं जायचं. उतरलो तिकडे, तिथून बस पकडली, पंढरपूरला पोचलो. तिथून चंद्रभागेच्या कडेने पुढे गेलो. तिथून एका मित्राला फोन केला. आम्ही बोललो आम्हाला इथे आलो आहे पण आम्हाला काही माहिती नाही आहे राहण्याची सोय वगैरे. त्या मित्राने लगेच सांगितलं अशा अशा ठिकाणी पुढून असं असं जावा तुम्ही, तिथे एक धर्मशाळा आहे तिथे जावा. मी सांगतो तिथे ते काका भेटतील, त्यांना मला बोलायला द्या. तिथे गेलो, त्या काकांनी लगेच ओके ठीक आहे, लगेच त्यांनी चावी काढून दिली आम्हाला रूमची, राहू शकता तुम्ही. तिथे झालो, फ्रेश झालो. त्याच्यानंतर चंद्रभागेमध्ये गेलो, स्नान केलं एकदम आणि एवढं सुंदर पाणी होतं. 2 तास साक्षरशः 2 तास गंगेमध्ये स्नान करत होतो. त्याच्यानंतर तिथून आलो, दर्शनाचं फ्रेश झालो, कपडे घातले, दर्शनासाठी गेलो. दर्शनाला गेलो तर खूप मोठी लाईन लांबपर्यंत. अरे बापरे, बोललो दर्शन कधी होणार. आजूबाजूला विचारलं, बोलले तुम्हाला 4 ते 5 तास लागतील. पण हरकत नाही, बोललं आम्हाला दर्शन करायचे. 5 नाही 6 तास लागले तरी हरकत नाही. आम्ही दर्शन रांगेमध्ये गेलो, दर्शन लाईनला उभे राहिलो. खूप गर्दी होती, मागून लोकं येतच होत्या आमच्यानंतरही. थोडं पुढे गेलो, अर्ध्या तासानंतर पुढे जरा मागून परत पब्लिक वाढतच होतं. त्याच्यानंतर पुढे जाण्यावरती बऱ्याच लोकांचा मागे गोंगाट झाला, त्यांची त्याच्यावरती भांडणं चालू झाली, कोण मध्ये घुसते, कोण पुढे जाते त्याच्यावर. आम्ही मस्त भजन करत आम्ही लाईनमध्ये आनंद घेत होतो. आम्हाला ओढ लागली होती पांडुरंगाच्या दर्शनाची. मागे बघितलं भांडण चालले, तर आम्ही काय केलं, समोर आम्हाला माऊलीजी दिसले. आम्ही माऊलींचा मंत्र चालू केला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि अक्षरशः पुढच्या 2 मिनिटांमध्ये सर्व आमच्याबरोबर, मागचे भांडण करणारे भांडण सोडून आमच्याबरोबर आमच्या मंत्रामध्ये जॉईन झाले. पुढे आम्ही तसंच गेलो, मंदिरात गेलो. 4 तास लागले आम्हाला मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर अक्षरशः समोर पांडुरंगाची मूर्ती दिसली. अक्षरशः आनंदाश्रू चालू झाले. खूप धन्य धन्य वाटलं. आणि आत गेल्यानंतर आत्तापर्यंत आम्ही बघत होतो, पण ज्ञानयोग भेटल्यापासून, माऊलीजी भेटल्यापासून सगळीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि बघण्याचा भाव आणि ती नजर ज्ञानयोगाच्या दृष्टीने बघितल्यामुळे सर्व अगदी वेगळं वेगळंच वाटत होतं. अगदी आनंदी आनंद आणि सर्व सकारात्मक दिसत होतं. खूप छान. आणि असंच आम्हाला ज्ञानयोगाशी जोडलेलं राहू द्या. जय गुरुदेव. तुमची मी नंदिनी झावरे, सेलू जिल्हा परभणीमध्ये राहते. मी ज्ञानयोगी साधक आहे. मी जानेवारी 2024 पासून ज्ञानयोगाशी जोडलेली आहे. ज्ञानयोगात येण्यापूर्वी मी खूप दुःखी असायचे. मला BP, शुगर, कोलेस्ट्रॉल आणि थायरॉईडच्या गोळ्या चालू असायच्या. परंतु ज्ञानयोगात आल्यापासून, ज्ञानयोगाला फॉलो केल्यापासून मला एकही गोळी घ्यावी लागत नाही आहे. मी खूप सुखी, संपन्न आणि आनंदी भरभरून जीवन जगत आहे. माझा स्वतःवर इतका विश्वास आहे की मला एक पण गोळी घ्यावी लागणार नाही आहे. आरोग्यम धनसंपदा म्हणजे काय हे मला ज्ञानयोगाशी जोडल्यापासून कळायला लागले आहे. आणि आज मी एक आनंदाने, आत्मविश्वासाने जीवन जगत आहे. एक आनंदी जीवन जगण्याची गुरुकिल्ली म्हणजे माझ्यासाठी ज्ञानयोग आहे. मी ज्ञानयोगी साधक असल्याचा मला खूप खूप स्वाभिमान आहे.
आणि माझं एक आनंदाचं संगीतच माझ्या मनातून येत आहे की या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. आणि एवढंच म्हणावंसं वाटतं की हे परमेश्वरा माझ्या आधी सर्वांचं चांगलं होऊ दे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी अशोक मोरे बीड. मी 2019 सहकुटुंब सहपरिवार ज्ञानयोगाशी जोडलेलो आहे. ज्ञानयोगाशी जोडल्यानंतर आम्ही आमचा पुनर्जन्मच मानतो. पुनर्जन्म एवढ्यासाठी की ज्ञानयोगापूर्वी आम्ही कम्फर्ट झोनमध्ये अडकलेलो होतो. आमचे कुटुंब, आमचे नातेवाईक, आमचे मित्र एवढ्यामध्येच मर्यादित होतो. परंतु ज्ञानयोगात आल्यानंतर आमचा कम्फर्ट झोन सुटला. सर्वजण माझेच वाटायला लागले. कुठेही गेले तरी आपलेपणा वाटायला लागला. ज्ञानयोगामुळे आमच्यात शारीरिक, मानसिक, वैचारिक, बौद्धिक, आत्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक झालेले बदल शब्दांच्या पलीकडचे आहेत. ज्ञानयोगासोबत राहिल्यानंतर संकट येणारच नाहीत असे नाहीत. जीवन आहे तोपर्यंत संकट तरी येत राहणारच. जेव्हा मनासारखे घडत नाही किंवा संकट येतात तेव्हा परमेश्वराला याहीपेक्षा नक्कीच काहीतरी चांगले द्यायचे असेल अशी आतून जाणीव होती. प्रत्येक संकट एक संधी समजून आनंदाने कसे सामोरे जाता येईल याची जाणीव ज्ञानयोगामुळे झाली. ज्ञानयोगासोबत राहून शारीरिक, मानसिक रोग दूर होणे हे तर ज्ञानयोगाचे बाय प्रॉडक्ट आहे याची जाणीव झाली. मुख्य प्रॉडक्ट म्हणजे आतून शांतता, समाधान, आनंद, नात्यामध्ये गोडवा, गुरु व परमेश्वर सतत माझ्यासोबत आहेत, लहान बाळ होऊन जगणे हे आहेत. आमचा असाधारणतेकडचा प्रवास कधी घडला हे कळलेच नाही. कारण ज्ञानयोग करून घेतो, शिकवत नाहीत, अनुभव देतो. ज्ञानयोगामुळे आम्हाला जगात कुठेच नसेल एवढा प्रेमळ, आनंदी, उत्साही व ज्यांना सतत देणेच माहीत आहे असा परिवार मिळाला. माऊलीजींचा विश्वास आणि प्रेमच आम्हाला या सत्याच्या मार्गावरून एक क्षणही भटकू देत नाहीत. सांगण्यासारखे खूप आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव माऊलीजी. मी निर्मला कोले, वय वर्षी 75. माझ्या मणक्यात गॅप होता. माझी कंबर खूप दुखत होती. उजवी कंबर, उजवा पाय खूप दुखत होता. मला जास्त वेळ उभा राहणं होत नव्हतं, जास्त चालणं होत नव्हतं आणि डॉक्टरांनी जिने चढायला मनाई केली होती. पण मी जशी ज्ञानयोगाशी जोडले म्हणजे मी चैतन्यवनातले साधना शिबिर केले, ध्यान शिबिर केले आणि ध्यान शिबिर म्हणलं की डोंगर चढाई केली माऊलीजीसोबत. त्यामुळे मला खूप ऊर्जा मिळाली. माऊलीजींची ऊर्जा, ज्ञानयोगाची ऊर्जा आणि निसर्गाची ऊर्जा मिळाली. त्यामुळे मी माऊलीजींच्या सोबत ट्रेकिंग करू शकले. मी पन्हाळा ते पावनखिंड ही पहिली ट्रेकिंग केली. नंतर प्रसन्नगड, जीवधन किल्ला, नाणेघाट ही दुसरी ट्रेकिंग केली. नंतर परवा ऑगस्टमध्ये रायरेश्वर, केंद्रगड आणि मोहनगड ही तिसरी ट्रेकिंग मी माऊलींच्या सोबत अगदी सहज, आनंदाने, उत्स्फूर्तपणे केली. ती केवळ म्हणजे माऊलीजींमुळे केली. माऊलींच्यावर निष्ठा ठेवून, ज्ञानयोगावर निष्ठा ठेवून, 100% विश्वासानं, त्यांच्यावर विश्वासाला निष्ठा ठेवून केली. त्यामुळे माझी ट्रेकिंग इतकी मस्त झाली, उत्तम झाली. आज मी इतकी आनंदी आहे, उत्साही आहे, आरोग्य संपन्न आहे. आणि ती केवळ सकाळची झूम साधना. मी सकाळची झूम साधना दररोज न चुकता करते. त्याच्यामध्ये मग माऊलीजींचे सत्संग होतात, माऊलींचे भरभरून आशीर्वाद मिळतात. त्यामुळं आणखीन सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि मी नेहमी सकारात्मक विचार करते. नकारात्मक विचार अजिबात माझ्या मनात येत नाही. आणि त्यामुळं माझी तब्येत एकदम छान आहे आणि म्हणून मी ही ट्रेकिंग करू शकले. आजही मी अगदी आरोग्य संपन्न आहे, आनंदी आहे. आहे कमरेत गॅप पण मला त्याची काही जाणीव होत नाही. ती केवळ म्हणजे ज्ञानयोगामुळे. आणि माऊलीजी म्हणजे एक दैवी शक्ती आहे. अशक्य ते शक्य करतात माऊलीजी. आणि ज्ञानयोग म्हणजे कल्पवृक्ष आहे. जे आपण इच्छा करत ते आपल्याला मिळतं. ज्ञानयोगामुळे ते मिळतं आपल्याला. खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला ज्ञानयोग भेटला, माऊलीजी गुरु लाभले. आणि खरंच धन्यवाद माऊलीजी, कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय गुरुदेव माऊलीजी.